खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात उद्या मराठा आरक्षणासाठी मराठा मुकमोर्चा आयोजित केलाय. महाराष्ट्रातील हा पहिला मराठा मोर्चा आहे. महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिलाय. उद्याच्या कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीनं ट्विट करून ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. अशावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांनी 29 मे रोजी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यावेळी बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाही, हा भेटीमागचा हेतू होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.